that you travel on. There's one day here and the next day gone. Sometimes you bend, sometimes you stand, sometimes you turn your back to the wind. There's a world outside every darkened door, where blues won't haunt you anymore. Where the brave are free and lovers soar. Come ride with me to the distant shore. We won't hesitate to break down the garden gate. There's not much time left today. वेलकम टू अवली व्लॉग. स्वागत आहे तुमचं परत माझ्या चॅनल वरती. कसे आहात सगळे? मजेताना सगळे नीट झोपलात की नाही? झोपेत कसलं स्वप्न आलं ते पण कमेंट करून सांगा. करणार नाही तरी माहिती तरी सांगा. आणि कसे आहात मग बाकी? कसं चाललंय संसार, थाट, पोरं बाळ मजेत ना? ओके, चला बडबड बंद करतो आणि दुसरी बडबड चालू करतो. ती आहे म्हणजे आम्ही जातोय चिपळूणला. रत्नागिरी जिल्ह्यात एक तालुका आहे. तर आमचं असं ठरलं की आपण चिपळूणला फिरायला जाऊया. आता तुम्ही खरं सांगा, तुमच्या मित्रांपैकी तुमच्याशी किती वेळा बोलणं होतं की चला जरा चिपळूणला फिरायला जाऊया? म्हणजे चिपळूणला फिरायला कधी असं आपली चर्चा झालीच नसेल ना कधी. खरं सांगा, सो आमचं असं ठरलं चिपळूणला आता आम्ही फिरायला जातोय. आणि आता आम्ही चिपळूणला गेल्यावर तिथे काय काय अवलीगिरी असेल ती मी दाखवीन तुम्हाला, कारण माझं कामच आहे. आणि आज मी गाडी चालवणार. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मला गाडी चालवायला मिळत नाही, तर आज पूर्ण गाडी कशी मारतो बघा. वेलकम टू अवली व्लॉग्स. आम्ही जातो चिपळूणला. कंटिन्यू केलं मगाशीच आणि रस्त्याची जरा पद्धत घाणेरडी आहे. सो हळूहळू एकदम जातोय. दाखव ट्रॅफिक, दाखव कॅमेरामॅन. सुंदर सेकंड गिअरवरच नेतोय गाडी, कारण भरपूर खड्डे वगैरे आहेत. बापरे बापरे, खूप सुंदर मजा येते गाडी चालवायला. सकाळी सकाळी समोर त्याकडे पाहू शकता तुम्ही. गाडी चालवणं पण एक कला असते, ती सगळ्यांना येत नाही. मला पण अगदी नाही यायची, आता येते. चिपळूण रस्ता पाहू शकता. चिपळूण बघा कसं रस्ता एकदम केलेला आहे, सुंदर सुंदर. प्लीज जरा पाठीची एकदम कडा मोडला माझा. गाडी चालवता चालवता बाई फुकट धुवून मिळेल. हा चांगला रस्ता मिळालेला आहे अशा तऱ्हेने. तुम्ही पाहू शकता किती सुंदर रस्ता आहे तो. आणि गाडी चालवायला तुम्ही एकदम या रस्त्यावर जी मजा आहे गाडी चालवायला, ती कुठल्याच रस्त्यावर नाही. आणि बघू शकता सुंदर असा रोड तुमच्या समोर आहे. आयुष्यात अजून काय नको, सुंदर रोड पाहिजेत फक्त. जर्मनीत तुम्हाला माहिती असेल तर स्पीड लिमिट नाही रस्त्यांवर, पण रत्नागिरीत आहे. सो हे बघा, इथं कोणाचा ऍक्सिडेंट झालेला आहे पाहू शकता. रामूचाच झाला असेल. मागच्या घडी दाखव आपले कोण कोण येते. नमस्कार. हे बघा, ड्रायव्हिंगचे पैसे पण मिळतात. नोकरीच लागतो इच्छा करास. हे माझे दोन ड्रायव्हर असतात. कसं म्हणजे गाडी चालवताना व्लॉग करायला थोडं रिस्की असतं ना, आणि मी ट्रॅफिक नियम पाळतो सगळे. सो हे माझे दोन ड्रायव्हर आहेत, त्यांना मी कधी कधी बसवतो गाडीवर. आता अर्धा वेळ त्यांनी गाडी चालवली, आता मी पुढे चालवतोय. सो हे गाडीचं आहे स्टेअरिंग व्हील. आता स्टेअरिंग व्हीलचं काम काय असतं की गाडी स्टिअर करणार बघा असं असं. आणि हा आहे गिअर. गिअर आता तिसऱ्यावर आहे, कारण रस्ता कसा आहे. खाली पेडल्स आहेत गाडीच्या. आणि आता चालू आहे. एसटी दाखव, लालपरी दाखव, रेडीज. तर गाडी येणार पण करत नाही तरी. प्लीज सी द बोर्ड डायव्हर्जन आहे भाई. रस्ता रस्ता कू पप्पा काम देऊ आपण. हेच करायला लागणार आहे आता सस्पेन्शनची कामं. बोलवो घेऊन टाक रे सस्पेन्शन. जलमार्ग सुरू करू या रत्नागिरी टू मुंबई आधी गोवा. तर तुम्हाला गाडी चालवायला शिकायची असेल तर स्वतः शिका, मी नाही शिकवणार. कारण मला परफेक्ट एकदम येते गाडी, तरी पण मी तुम्हाला शिकवणार नाही. कारण मी जर तुम्ही जाऊन कुठे गाडी पुढे ठोकलीत तर ते माझ्यावर पडेल की कबीर पाटणकरांनी तुम्हाला गाडी चालवायला शिकवली म्हणून तुमचा ऍक्सिडेंट झाला. सो ते आम्हाला नाही पटणार. आणि बंदरगड मोटर ट्रेनिंग स्कूल तुम्हाला रेकमेंड करीन, तिकडे जाऊन तुम्ही शिकू शकता गाडी. किंवा चिन्मय सुरवे मोटर स्कूल पण आहे मागे, ते तुम्हाला वन टाइम एकदम शिकवू शकतात. त्यांचं कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला भरपूर व्हिडिओ मध्ये दिलंय मी. ते मागे करा व्हिडिओ आणि बघा, मला वाईट घेतो ते सगळं डिस्क्रिप्शन मध्ये टाकायला. चिन्मय सुरवे. अरे बाय बाय बाय.
तर बॅक सीट मी आता घेतलेली आहे माझी, आता ड्रायव्हर गाडी चालवतोय आपण, एक माझा ड्रायव्हर आहे आणि पुढे मोरेश दीक्षित गाडी चालवतोय, तर डिस्टर्ब नको करूया नंतर गेलेली गाडी पुढे गेलो. जीपीएस वाले बघा 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 नाही तुम्ही इथे पाकिटाचा विषय काढला. चल जरा पुढे चल, खाऊन खाऊन. अरे कसली माणसांना मी घेऊन येतो रे, माझं चुकलं, तू रस्ता चुकवतोस पुण्याला. त्याच्यासोबत पुण्याला फिरायला गेलेलो 2 वर्षापूर्वी, तिकडे पण रस्ते चुकवलं. मी सांगतो, मी स्टोरी सांगायला. हा ये ये तुझी आता हा स्टोरी सांगेल ऐका. हा याची गोष्ट आहे का, रस्ता चुकवतो अशी आहे की आम्ही पुण्यात जेव्हा 2 वर्षापूर्वी गेलो होतो ना, तेव्हा आम्हाला रात्री जेवायचं होतं आणि आदित्यला माहिती होती असं त्याचं म्हणणं होतं. आदित्यला आदित्य द्यायचा नेणार होता आम्हाला. आम्हाला समोर डॉमिनोज दिसत होता, डॉमिनोज सॉरी मॅकडॉनल्ड्स नेणार होता समोर आम्हाला दिसत होत, पण आदित्यच्या आदित्यला याला वाटत होत. अरे मला मॅप वाटतो, अरे मॅप वर दिसत होत पण तुम्ही तुम्ही मला सांगा, जर मॅकडॉनल्ड समोर दिसतोय तरी तुम्हाला मॅप वरच्याच मॅकडॉनल्ड ला का जायचंय, कारण त्या मॅकडॉनल्ड मध्ये काय फरक असणार आहे, काय त्याच्यात पाव वेगळे असणार आहे की तिथे फ्लॅट ब्रेड वापरणार आहे, काय वापरणार आहे. ते आपल्या साईडला होतं, रोड क्रॉस करायला लागणार नव्हता आणि ते आपल्या साईडचा, पण त्याच्याने चालायला लागलं आणि पुढे गेलो तर बंद नव्हतंच, पचका झाला परत चालत यायला लागलं. तर मिसळ पाव खायला थांबलेलो आहोत. माझा मिसळ ट्युटोरियल बघितलं ना, नक्की पाळायचं. ठीक आहे ओके, आता मी मिसळीचा आस्वाद घेतो आणि पुढची ट्रिप दाखवतो आपण मिसळ. तर मिसळ खाऊन झालेले आहे आणि आता आम्ही डेरवणकडे वळतोय. डेरवणचं ग्राउंड दिसलं तर तुम्हाला दाखवू, यांना ग्राउंड बघायचं डेरवणचं, तर ते नशिबात दिसलं तर तुम्हाला दाखवू शकतो, नाहीतर आम्हाला परत उलटं येऊन चिपळूनला जावं लागेल. सो आता हा माझा राईड पार्टनर आहे, ते समोर बसले 2 जण. तर डेरवणच्या ग्राउंडवर सेंट थॉमस फुटबॉल टीमची भरपूर मोठा इतिहास आहे, तिथे आम्ही ट्रॉफी जिंकलेलो, म्हणजे मी नव्हतो माझे मित्र होते ते. तर सुंदर ग्राउंड आहे एक नंबरचं, तिथे आमचा इतिहास आहे सेंट थॉमस हायस्कूलचा. पाहू शकता डेरवणचं ग्राउंड, तिथे सेंट थॉमसने विजय मिळवलेला. तर वा वा वा, मी नव्हतो तरी तिथे माझे मित्र खेळले भरपूर आणि जिंकले. त्यानंतर अपूर्व मिरगुळ यांनी एक पेनल्टी चुकवलं दुसऱ्या वर्षी, ते आपण काही पडायला नको, तो माझ्यावर चढेल. सोफिस्टिकेटेड ग्राउंड आहे असं ग्राउंड रत्नागिरीत, पण लवकरच बांधा, आम्ही पण तिकडे फुटबॉल खेळायला येऊ. ओके ओके. तर डेरवण सोडलेलं आहे आणि आता असा प्लॅन बनतोय गुहागरला जायचं. आता गुहागरला काय असेल ते पण तुम्हाला दाखवतो, जेवण तिकडचं दाखवतो आणि गुहागरच्या फेरीमध्ये बसवणार आणि तिकडनं रत्नागिरी जाणार आहोत. सर फेरी राईड पण दाखवतो. अरे रे 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 खड्डे खड्डे. आता माझ्या फोनचे चार्जिंग कमी, आता फोन चार्जिंगला लावतो, माझ्याकडे चार्जिंग. अरे हो मग चार्जिंग नाही. गुहागरचे इनसाइड रोड एकदम क्लासिक एरिया आहे, सेम रत्नागिरीतला पोमेंडी एरिया आहे असं तुम्ही पाहू शकता. हे बघा जुनं घर, बघा इथे वरती जुनं घर आहे. एकदम ओल्ड रत्नागिरीचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल, ओल्ड कोकणचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही या एरियात येऊ शकता माझे व्हिडिओ बघून. रामूने ड्रिफ्ट मारला आणि रामूने ड्रिफ्ट मारलेली. मला बहुतेक गाडीवर परत बसायला लागणार आहे या रामूची ड्रायव्हिंग बघून. अनाळ्याचा किल्ला गेलेला अशा तऱ्हेने दिवाळी तुम्ही पाहू शकता, मोठा एकदम सुंदर देवळा बाजूला गेलेला आहे. इनसाइड रोड्स ऑफ कोकण. तुम्हाला कोकण बघितलं म्हणजे नुसते समुद्र नारळ पाणी एवढंच नाही, हे पण कोकण आहे बघा बघा. आणि कोकण म्हणजे फक्त सिंधुदुर्ग नाही, हे पण दिस इज ऑल्सो कोकण, होय की नाही? हो पाहू शकता. हा एक गुहागरचा वेळनेश्वर एरिया तुम्ही पाहू शकता, समुद्र सगळ्या समोर आहे त्या साईडला. आणि आता आम्ही जेवायची सोय बघतोय कुठेतरी, मंदिरात जायचा प्लॅन आहे. मंदिरात गेलो की जेवायला जाऊ. फुल थंड एसी मध्ये चांगलं असं नाही आणि चर्चा चालू आहे, एकदम जिओ पॉलिटिक्स वर चर्चा चालू आहे. सोफिस्टिकेटेड एकदम वेळनेश्वराचं मंदिर पाहू शकता.
तर पूर्वीच्या मंदिरात अशी भिंत असायची रक्षणासाठी. आता हा त्या काळातला दगड आहे की नाही सांगू नाही शकत, पण आहे पाहू शकत. गवत उगवलं सगळं आणि पलीकडे समुद्र आहे. मी इथे भुकेलो, पुरस भूक लागले. अरे एक हॉटेल नाही मिळत धड खायला. आता वाजले किती आहे बघा, पाहू शकता 2:15 किती वाजले रे, 2:30 वाजलेले आहेत. आणि इथे आमच्या भुकेने हालत खराब झाली आहे. सो आता आम्ही बघतोय हॉटेल द्या आम्हाला प्लीज. कोण गुहागर मध्ये राहत असेल आम्हाला जेवाल बोलवा प्लीज प्लीज प्लीज. तर आम्ही असं ठरवलंय की जेवण आम्ही आता रत्नागिरीमध्ये कुठेतरी हॉटेल शोधून जेऊ. आता आम्ही फेरी बोट पकडणार इकडनं आणि जाणार जयगडला. जयगडवरनं पुढे बघूया हॉटेल सापडतात का, तिकडे जेऊ. भरपूर हालत खराब झाली रे बाबा, डबे तरी घेऊन या इकडे, कारण हॉटेलची भरपूर कमी आहे ह्या रोडला. गुहागरात असतील हॉटेलं, पण आम्ही गुहागरात गेलो नाही कारण ते देवळात जायचं होतं म्हणून उशीर झाला असता. सो आता फेरी राईड पण तुम्हाला दाखवतो, सगळं दाखवतो आता. ओके ओके, थांबलेलो आम्ही अशा तऱ्हेने इथे धक्क्यावरती पाहू शकता. आता बोट यायला अर्धा तास आहे अजून. एक बोट आत्ताच निघाली आहे तिकडे, पाहू शकता तिकडे बोट गेली आहे ती फेरी. आता ती गाडी उतरवून येणार परत इकडे आणि मग आम्ही इकडनं परत गाडी चढून जाणार. बोट येते आमची, बोट येते, बोट येते. आणि आम्ही आता धक्क्याचा पाण्याचा अंदाज घेतो, गार आहे की नाही दाखवतो पाणी. हा गार पाणी आहे, गार पाणी आहे. त्या जयगड, जयगड पाहू शकता तुम्ही. एवढे वाजले तरी आम्ही अजून जेवलो नाही. खिचडी भात जरी मिळाला तरी ठीक आहे, तेवढं जेवण पोटात गेलेलं बरं. आणि बघूया जेवण पण दाखवणार तुम्हाला. व्हिडिओ संपलेला. अशा तऱ्हेने आम्ही जेवलोच नाही, रात्र झाली आम्ही जेवलोच नाही. गणपती पुळ्यानंतर भरपूर ट्रॅफिक होतं म्हणून आम्हाला कुठे वेळच नाही मिळाला. आणि यांना पण सगळ्यांना घरी जायचं होतं लवकर. सो आता घरी जाऊनच आता जेवीन मी, म्हणजे घरी येऊनच जेवीन रे. काय बोलतोय मला नाही कळते. बापरे, जा तुम्ही पण झोपा रे, झोपा 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 आणि जेवून झोपा ठीक आहे. आमच्यासारखं करू नका रे, झोपा ओके.